चोरीच्या घटनेने कोहिनूर सोसायटीत खळबळ. पोलिसांना पुढे डिटेक्शन करण्याचे आवाहन. कोहिनूर सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हाफिज या ठोक फळ विक्रेते यांच्या घरी धाडसी चोरी करून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे 10 लाखांची घरफोडी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांच्यासह श्वान पथक, फिंगरप्रिंट यांना पाचारण करण्यात आले. मात्र पोलिसांना अद्याप चोरांचा थांग पत्ता लागलेला नाही. कोहिनूर सोसायटीमधील मोहम्मद रशीद व मोहम्मद हफीज यांचे घर असून हे दोघेही भाऊ यवतमाळ येथील मंडीमध्ये फळांचे ठोक विक्रेते आहेत. यातून फळांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची रक्कम त्यांनी आपल्या घरी ठेवली होती. घराच्या शेजारी साक्षगंधाचा कार्यक्रम असल्याने घरातील सर्व मंडळी या कार्यक्रमाला गेली होती. घरी फक्त मुलगा होता. कार्यक्रमानंतर तो जेवण करण्यासाठी गेला असता चोरांनी या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा 8 ते 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी यावेळी लंपास केलाय. जेवण करून घरी आल्यानंतर घराचे कुलूप व घरातील सामान अस्तव्यस्त पडून दिसल्याचे या मुलाने तात्काळ आपल्या वडिलांना दूरध्वनी करून घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर मोहम्मद हाफिज, मोहम्मद रशीद यांनी तात्काळ अवधूतवाडी पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनाही बोलावण्यात आले. ही चोरी ओळखीतील इसमाने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. महावॉइससाठी सचिन येवले, यवतमाळ. हम शायद एक रिसेप्शन था, उसका सगाई थी. सगाई के अंदर हम लोग चले गए थे. एक घंटे का प्रोग्राम था. घर में एक बच्चा था. वो 8 बजे के अंदाज के अंदर वो भी खाना खाने के लिए आ गया. और जब खाना खा के घर पे बच्चा वापस आया आधे घंटे में, तो उसको सामने का दरवाज़ा का ताला टूटा हुआ दिखा. तो और सामने कपड़े फैले हुए दिखे, तो घबरा गया. और हमारे भाई को, उसके पिताजी को फ़ोन किया गया अपने घर में चोरी होगी करके. तो वो लोग सब के सब हम लोग यहाँ पर आए, देखे तो वाकई में चोरी हो गई हमारे घर को. 8 से 10 लाख रुपए का अंदाज मालमत्ते गया हुआ है हमारे घर में से. पैसा हमारा फ्रूट का कारोबार है और फ्रूट के पैसे हमारे घरों में रहते. और मंडी के अंदर हमारी होलसेल की दुकान है. फ्रूट मार्केट के अंदर पूरा शहर हमको पहचानता है. इस वजह से ये पैसा घर के ऊपर ही था. और उसने उसको मालूम हो सकती चोर को, इसलिए इस घर के अंदर इस तरह की चोरी हुई है. और ये एरिया के अंदर शायद बहुत सालों में पहली मरतबा ये घटना घटी है. हम मीडिया से और पुलिस डिपार्टमेंट से एक अच्छी उम्मीद रखते हैं कि इन चोरों को पकड़कर इस शहर के अंदर दोबारा इस तरह की चोरियां ना हो, उसका ख्याल रखें. आपका नाम? मेरा नाम मोहम्मद रशीद. और जिस घर में चोरी हुई, छोटा भाई है मोहम्मद हफीज़.